सिक्सटी मध्ये असताना सुद्धा सिक्सटीनचे वाटणार आहे. आमचे आदरणीय गुरुवर्य डॉक्टर दिलीप शिंदे सर आणि शिंदे कुटुंबाचा विस्तारित आविष्कार असणारे आपण सर्व. खर तर काही नावं किंवा काही आडनावं याच्या भोवती काही आयाम असतात तुम्हाला नेहमी. अगदी इतिहास काळ पाहिला तरी छत्रपती शिवरायांच्या पेशवेकालीन इतिहासापासून शिंदे कुटुंब म्हणजे वादळी व्यक्तिमत्व. वर्तमान काळातल्या काही शिंदेंनी वेगळीच वादळ निर्माण केली, पण शिक्षण क्षेत्रामध्ये या शिंदेंनी आमचे आदरणीय गुरुवर्य त्यांनी आमच्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वादळं शमवली आणि खऱ्या अर्थाने आमच्या आयुष्याला एक वेगळा आयाम दिला. 100% कर्तृत्ववान पुरुष म्हणून त्यांच्याबद्दल सगळेच लोक बोलले. खर तर मला नेहमी वाटतं की काही माणसं घरात नकोशी वाटतात, ती समाजातच बरी असतात असं काहींना वाटतं, ती बाहेर आली की वाटतं की मग नाही ती घरातच बरी होती. पण आज सरांबद्दल जे सगळं आपण बोललात त्यावरून खऱ्या अर्थाने वाटतं की सर म्हणजे खऱ्या अर्थाने एक कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व याचं सुरेख संगम असणारं व्यक्तिमत्व आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी भावली की कुटुंबियांनी बोलणं ठीक आहे, पण पत्नीने इतकं पतीचं कौतुक करावं आणि तेही जाहीरपणे, ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. खर तर आज सर सेवानिवृत्त होत आहेत, हा त्या संस्थेचा, महाविद्यालयाचा किंवा विद्यार्थ्यांचा एका अर्थाने कुठेतरी तोटा असेल असं मला वाटतं, पण त्याहूनही जास्त समाजाचा तोटा सगळ्यात मोठा आहे. कारण वर्तमान शिक्षण पद्धतीकडे पाहिल्यानंतर मला असं नेहमी जाणवत असतं की आज विद्यार्थ्यांचा शिक्षकांवर भरोसा नाही, विश्वास नाही, विद्यार्थ्यांचा शिक्षकांवर विश्वास नाही, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर विश्वास नाही, समाजाचा दोघांवर विश्वास नाही. पण अशा सगळ्या या पद्धतीमध्ये सुद्धा शिंदे सरांसारखे उत्तम प्राचार्य, उत्तम प्राध्यापक समाजामध्ये आहेत आणि म्हणून दीपस्तंभासारखं मार्गदर्शन त्यांचं आपल्या सगळ्यांना मिळत असत. मी फेसबुकवर सरांच्या या कार्यक्रमाची पोस्ट टाकली आणि बरेच विद्यार्थ्यांनी मला फोन केले मित्रांनी, आणि ते म्हणत होते की अरे तू रंगमंचावर सरांसोबत त्यांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली काही कामं केली नाटकांमध्ये, पण सर कॉमर्स आहे तू, इंग्रजीचा म्हणजे आर्ट्स आहे, मग विजय शेवाळे सरांसारखे आदर्श शिक्षक तू त्यांच्याबद्दल नेहमी बोलतोस, पण सरांचं तुझं नेमकं नाटक काय? मित्रांनो मला सांगायला आनंद वाटेल तो प्रसंग मी आजपर्यंत सरांना सांगितलेला नाही. त्या मित्राने विचारला म्हणून त्याला सांगितले. सर 1989-90 चा तो काळ होता आणि सटाणा नगरपालिकेमध्ये सटाणा महाविद्यालय उदय पाटील नावाचा विद्यार्थी जो नाटकामध्ये अतिशय एक्सपर्ट होता आणि त्या उदय पाटीलने सटाणा नगरपालिकेच्या वाचनालयाच्या हॉलमध्ये एक स्पर्धा ठेवली होती, वक्तृत्व स्पर्धा होती आणि त्यानंतर एक मुकाभिनय स्पर्धा. मी 7वी-8वीला होतो आणि त्या स्पर्धेत मी क्लास सुटला आणि भाग घेण्यासाठी गेलो. त्यावेळेला मोबाईल नव्हते, टीव्ही नव्हते, म्हणून हॉल खचाखच भरलेला होता आणि बाहेर सगळ्या चपला काढलेल्या होत्या. मला आतमध्ये बसायला जागाच नव्हती, मी तिथे त्या चपलांजवळच उभा राहिलो. भाग घ्यायचा होता पण आतमध्ये जायचं कसं, 7वी-7वीला होतो आणि त्यामुळे मग कसं आतमध्ये जावं कसं, कोणाला सांगावं, बाजूला सरकत नाही, आणि म्हणून मी हिरमुसल्या चेहऱ्याने त्या ठिकाणी उभा. शिंदे सर बाहेर आले, काय वाटलं माहित नाही, ते मला ओळखत नव्हते, मी त्यांना ओळखत नव्हतो, पण ते म्हटले काय इथं का उभा आहे? म्हटलं सर मला भाग घ्यायचा, चल म्हणजे मला असं चल म्हणजे माझा हात पकडून सर आतमध्ये घेऊन गेले. माझं भाषण झालं, मला स्पर्धेचं पहिलं बक्षीस मिळालं आणि त्यानंतर माझा जो काही स्टेजवरचा प्रवास सुरू झाला तो आजपर्यंत थांबला नाही. मी तिथे चपलांजवळ उभा होतो, सर इतकंच सांगतो थिएटराजवळ उभ्या असणाऱ्याला थिएटरात उभं केलं म्हणून तुम्ही देव उभा म्हणा. ही जी मनामध्ये एक की ही व्यक्ती काहीतरी अदृश्य शक्ती आहे आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये अनेक प्रसंगांमध्ये त्यांचा जो काही सहभाग होता, म्हणजे आमचं कौटुंबिक रिलेशन सुद्धा मला सांगायला आनंद वाटेल की अनेक त्यांच्याबद्दल गोष्टी सांगितल्या जात आहेत, पण माझ्या वैयक्तिक कौटुंबिक आयुष्यामध्ये अतिशय भयंकर प्रसंग माझ्या मुलाचा पहिलीला असताना अपघात झाला. सर पुणे विद्यापीठातून येत होते, सरांना कळलं, प्रत्येक जण एवढंच विचारत होता आता कुठे ऍडमिट केलं, सरांनी तो प्रश्न नाही विचारला.
सरांनी मला एकच विचारलं, तू कुठे आहेस? मी म्हटलं सर मी राहुरीहून निघतोय. सर तिथेपर्यंत गाडी घेऊन आले आणि त्यावेळेला खैरनार सर सुद्धा सोबत होते आणि मला थेट मालेगावला दवाखान्यापर्यंत पोहोचवलं. असं हे डोक्यावर बाप सावली धरणारं व्यक्तिमत्व आहे. म्हणून ते वंदन अनेक गोष्टी म्हणजे किती सांगावा. आज खरं तर वेळ अमळ कमी आहे आपल्याकडे, पण या सगळ्या गोष्टी करत असताना सरांनी त्यांची विनोद बुद्धी, त्यांच्यामधला अभिनय, किती विनोद बुद्धी असावी. म्हणजे गंमत म्हणून दरवर्षी सटाण्यामध्ये एक वसंत व्याख्यानमाला, मोठी एक व्याख्यानमाला असते, डिकले दादे त्याला आले होते. ते वसंत व्याख्यानमालेत 3 वर्षापूर्वी ऑगस्टमध्ये असते आणि गोकुळाष्टमी त्याच काळात. सरांबरोबर एक प्राध्यापक होते आणि ते प्राध्यापक आल्यानंतर मी सहज सरांना म्हटलं गोकुळाष्टमी त्या दिवशी होती, म्हटलं सर जन्माष्टमीच्या शुभेच्छा. ते प्राध्यापक ते काय म्हटले, अरे आता वय झालं काय जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल. सर पटकन म्हणले यांना हनुमान जयंतीचा दिन. म्हणजे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी सरांच्या अतिशय वेगळ्या पद्धतीने आहेत आणि हे सगळं करत असताना एक कुटुंब वत्सल. म्हणजे एवढा कामाचा व्याप सांभाळताना मला आनंद वाटतो सांगायला की नॅक कमिटी 4 दिवसावर होती तरी सुद्धा रविवार असताना सर आईला भेटायला गेले. म्हणजे आपल्या आईबद्दल इतकं प्रेम. मला तर दादा कोंडकेच्या त्या चित्रपटात नेहमीच वाक्य, ज्याला आई नाही त्याला काय नाही. हा जो एक आईबद्दलचं जे प्रेम आहे, कुटुंबाबद्दलचं प्रेम आहे, खरं तर त्यांना सगळेजण शुभेच्छा देतील. पण मला असं वाटतं या संस्थेमध्ये काम करत असताना सरांनी ज्या एकनिष्ठपणे काम केलं, त्यांच्या या कृतज्ञता सोहळ्यामध्ये आपण त्यांच्याकडून काय शिकावं हे शिकणं जास्त गरजेचं आमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी. त्यांची कार्य तत्परता असेल, त्यांना सगळ्यांना त्यांची सगळ्यांना सामावून घेण्याची शक्ती असेल, याबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याची पद्धती असेल, या सगळ्या गोष्टी आपण शिकूया आणि खऱ्या अर्थाने ही त्यांच्याबद्दल कृतज्ञता असेल. खरं तर त्यांना सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, दीर्घायू लाभो वगैरे सगळं म्हणून. पण सर मी थोडंच एक वेगळं, आपला नाटकाचा विद्यार्थी म्हणून एका वेगळ्या छोट्याशा 2 ओळीच्या कवितेमधून एवढंच सांगेल की सर आपल्या या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्ताने मी नाही देणार आपणाला शुभेच्छा 1000 वर्ष आयुष्याच्या. कारण मला माहिती आहे 1000 वर्ष आयुष्य तो भगवंत कुणालाच देत नाही. म्हणून मी करेल त्या देवाजवळ प्रार्थना, तुमचं असेल तितकं आयुष्य तुम्हाला सुखी ठेवण्यासाठी. खर तर मला हेही माहिती आहे की नुसतं सुख तो कोणालाच देत नाही, पण आपल्या आयुष्यात दुःख आलंच तर येऊ द्या फक्त मिठा एवढं सुखाला चव आणणे. याबरोबरच मी मागेल आपल्यासाठी एक सुंदर आयुष्य, जे असेल सुंदर आपल्या इतकं, आपल्या विचारांइतकं, आपल्या परिवारा इतकं आणि आपल्या स्वप्नांइतकं. धन्यवाद.